नमस्कार। नमस्कार, रियली सॉरी, मी तुम्हाला अशा वेळेला त्रास देतोय। नाही काय हरकत नाही, या बसा ना। खर तर ना मीच विसरून गेले होते तुम्ही फोन केला होता ते। साहजिकच आहे, पण काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या कानावर घालणं आवश्यक होतं म्हणून फोन केला होता। मलाही खरं तर तुमचे आभारच मानायचे होते, मंडलिकला पकडून द्यायला तुम्ही मदत केल्याबद्दल। तुम्हाला एवढा त्रास दिलाय तर त्याची भरपाई करणं हे आलंच। टू टेल यू व्हेरी फ्रँकली, मांडलिकला पकडून देऊन तुम्हाला मदत करण्यापेक्षा मी स्वतःलाच वाचवलंय। म्हणजे? म्हणजे तुम्हाला आता पटू शकेल की श्रीकांत साहेबांशी झालेल्या शेवटच्या मीटिंगमध्ये मी त्यांना त्रास द्यायला गेलो नव्हतो। रादर त्यांना हे सांगायला गेलो होतो की या सगळ्या प्रकारात माझा काहीच दोष नाही, माझी काहीच चूक नाही। आता तर मला असं कळलं की त्यांचीही त्या प्रकारात चूक नव्हती। मिस्टर देशमुख, मंडलिकला पकडून देण्याची केलेली मदत ही आम्हाला दिलेल्या त्रासाची भरपाई नाही होऊ शकत। आई अग्री, कम्प्लिटली अग्री। म्हणूनच तर मी तुम्हाला तातडीने भेटायचं ठरवलं। जेव्हा तुम्ही माझी केस, आय मीन इंटरनल इन्क्वायरीची फाईल जेव्हा रिओपन केली होती तेव्हा मी खूप डिस्टर्ब झालो होतो, कारण कसंही करून मला हा गैरसमज दूर करायचा होता। म्हणून झालेली सर्व घटना पुन्हा एकदा तपासून घ्यायचं मी ठरवलं। आणि विशेष म्हणजे श्रीकांत साहेब निर्दोष असल्याबद्दलचा तुमचा जो ठाम विश्वास होता त्या थॉटने मला खूप डिस्टर्ब केलं होतं। खूप अस्वस्थ झालो होतो मी। त्या दिवशी माझ्याबरोबर अजून 3 कामगारांना हाकलण्यात आलं होतं। मी त्यांना भेटलो आणि त्यांच्या बोलण्यातनं असं कळलं की हा सगळा प्रकार सागर परचूर यांनी घडवून आणलाय। तसा आमचाही सागरवरच संशय होता। आणि हा सगळा प्रकार घडवून आणण्यासाठी त्यांना पैसे देण्यात आले होते, जोशीला दिले तसे। मग एक करत मला लिंक लागत गेली। त्या दिवशी श्रीकांत सरांना मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की कोणीतरी बाहेरचा माणूस हा सगळा प्रकार घडवून आणतोय। आणि मग मंडलिक आणि भाऊ लोखंडेंशी बोलल्यानंतर तर माझा संशय अगदी दाट झाला। एक मिनिट, भाऊ लोखंडे म्हणजे ते आमदार भाऊ लोखंडे? हो तेच। आता मला कळतंय की त्यांना तुमच्याच कंपनीमध्ये का इंटरेस्ट होता, कारण लोणच्याच्या बाटलीमधून ते ड्रग ट्रॅफिकिंग करायचे। त्या रात्री राऊंडवर असताना त्यांच्या माणसांना मी पकडलं म्हणून त्या लोकांनी मला त्याच्यात गोवलं। आणि मग सागरच्या मदतीने श्रीकांत सरांना चुकीची माहिती पुरवून मला हकलण्यात आलं। सो सिंपल। मिस्टर देशमुख, तुम्ही हे सगळं सांगून मला किती मदत करतायची तुम्हाला कल्पना नाहीये। थँक्स अ लॉट। मिस्टर देशमुख, तुम्ही प्लीज थोडा वेळ अजून थांबा इथे। आपले लॉयर मिस्टर हडप येत आहेत आत्ता इकडे। काय माझ्याकडे काही माहिती जमा झाली आहे, तुमचे हे सगळे डिटेल्स माझ्या माहितीशी जुळत आहेत। मिस्टर देशमुख, तुम्ही फक्त गैरसमज दूर नाही करत आहात तर तुम्ही आपल्या कंपनीला या केसमधनं सही सलामत बाहेर पडण्यासाठी मदत करताय। तुमचे ते आमदार भाऊसाहेब लोखंडे मला ऑफिसमध्ये भेटायला आले होते कंपनी विकत घेण्याच्या उद्देशाने। What?